वाड़े पुलिस का एंकर है। बढ़ते कोरोना संक्रमण पर मात करने के लिए अब MIDC यातायात विभाग के PI संजय जाधव के साथ सभी कर्मियों ने विटामिन सी की टैबलेट खरीदी है। MIDC यातायात विभाग में रविवार को इसका वितरण भी किया गया। एक माह लगातार इस टैबलेट को पुलिसकर्मी सेवन कर कोरोना संक्रमण को रोकने जनता की सेवा में रहेंगे। नागपुर शहर के साथ ही ग्रामीण में भी कोरोना का संक्रमण अब बढ़ रहा है। ऐसे में ड्यूटी पर रहे कुछ पुलिसकर्मी भी कोरोना के चपेट में आए। कुछ पुलिसकर्मियों की मौत भी हुई है। इसे संज्ञान में लेते हुए नागपुर के नए पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने सभी पुलिसकर्मियों को विटामिन सी टैबलेट लेने का आह्वान किया। मी संजय जाधव, पोलीस निरीक्षक MIDC वाहतूक विभाग। काल माननीय पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी नागपूर शहराचा कार्यभार स्वीकारला, त्यांनी पाहणी केली, त्यावेळी योगायोगाने कालच पोलिसांचे मृत्यूचं प्रमाण नागपूर शहरातसुद्धा थोडं वाढल्याचं दिसलं। त्यांनी तत्काळ कॉग्निझन्स घेतलेलं आहे। आज नागपूर शहरातले सर्व पोलिसांना आपले कुठल्याही संशयित जरी असलं, आजारी जरी असलं, तरी त्यांच्यावर अतिशय प्रखरतेने नजर ठेवून त्यांना तात्काळ उपचार पुरवून त्यांना योग्य त्या सर्वही औषधी अगोदरच प्रिकॉशन म्हणून तयार ठेवण्याकरता, त्या घेण्याकरता सर्व आदेश आम्हाला पारित झालेले आहेत। त्यामुळे आम्हीसुद्धा आज रोजी माननीय CP सरांच्या आदेशाप्रमाणे सेलिन 500 mg ही विटॅमिन सीची गोळी आहे, ती सकाळी एक संध्याकाळी एक अशा प्रकारे दररोज घेण्याचं ठरवलेलं आहे। एव्हियॉन ही ई विटॅमिनची गोळी आहे, ही सुद्धा आम्ही दिवसातून एकदा घेणार आहोत। आणि झिंक कोविड ह्या मल्टीविटॅमिनच्या गोळ्या आहेत। आणि तसेच आर्चिटोल ही विटॅमिन डीची गोळी आहे, ही सुद्धा दिवसा आठवड्यातून एकदा। आणि कॅम्पर हे होमिओपॅथिक औषध आहे, अँटी बूस्टर करण्यासाठी अँटीडोस आहेत हे। तर ह्या सर्व गोळ्या आज रोजी आम्ही मेडिकलमधून विकत घेतलेल्या आहेत। आमच्या इकडे 60 ते 63 लोक सर्व कर्मचारी सदस्य आहेत। तर आम्ही प्रत्येकाने अशा लमसममध्ये विकत घेऊन 475 रुपयाप्रमाणे ह्या जे 15 दिवसाचं औषध झालेलं आहे त्याचं बिलसुद्धा माननीय ऑफिसमध्ये आम्ही पाठवणार आहोत। अशा प्रकारे ही एक कुटुंब प्रमुख म्हणून ही कोरोनाच्या महामारीच्या काळात कोणाला लागण होऊ नये म्हणून जो हा ग्रीव्हियन्स घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे। आम्हीसुद्धा आमचे आणि आमच्या सर्व कुटुंबियांचं सर्वांना ह्या गोळ्या देऊन ह्या विटॅमिन्स आणि ह्या प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करीत आहोत। आम्ही आपल्याला तसे जनतेलासुद्धा आवाहन करतो की ह्या महामारीचा काळ आता जसा पूर्वी आपण सिरियस घेतला होता मध्ये, त्यानंतर आता हळूहळू आपण त्याचं गांभीर्य कमी करत आहोत, तर ते गांभीर्य कमी न करता त्याचं त्याला सतत प्रतिकारशक्ती आपलं वाढवणं, ऑक्सिमीटरने त्याचं चेक करणं, त्या वाफ घेणं, वाफेचं वाफ घेणे स्टीमरने, आणि औषधं ही विटॅमिनची औषधं घेणं हे त्याच्यावर प्रति उपाय आहेत। कोणी त्यात हलगर्जीपणा करू नये आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, मास्क लावावं, घराबाहेर विनाकारण पडू नये, तसेच वाहतूक नियमाचे पालन करावे, ते आपल्यासाठी योग्य आहे। आणि कोणी टेबल सीट तसेच रिक्षामध्ये किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जवळजवळ जाऊ नये, त्याच्याकडून ते महामारीचा प्रसार होईल, प्रचार होईल आणि त्याचं नुकसान समाजाला, त्याचा सर्वही समाजाला होईल। तर कृपया करून प्रत्येकाने ह्या नियमाचं पालन करावं आणि औषधं घ्यावं असे मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। करीब 400 रुपये का एक माह के टैबलेट का खर्चा विभाग उठाने की जानकारी PI जाधव ने दी है। दिन ब दिन संक्रमण बढ़ रहा है, नागरिकों ने अपनी सुरक्षा खुद करनी चाहिए, बिना काम के कोई भी घर से बाहर न निकले, ऐसा आह्वान भी PI संजय जाधव इन्होंने किया है। NBCN न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।